ओबीसी आरक्षण को लेकर जो सुप्रीम कोर्ट में केस चल रहा है संबंध में विधायक चंद्रशेखर डालने वाले हैं, ऐसी जानकारी बावन कुले ने दी। इस दौरान उन्होंने कहा कि वो सुप्रीम कोर्ट में मांग करेंगे कि जिन क्षेत्रों में चुनाव नहीं हुए हैं वहां ओबीसी आरक्षण के बिना चुनाव ना हो और साथ ही कहा कि राज्य सरकार ने तीन महीनों के भीतर अपना कमिटमेंट पूरा करना चाहिए तीन महीने सरकार ने जो कमिटमेंट किया की सरकारनं पुन्हा एकदा जे कमिटमेंट केलं ते सुप्रीम कोर्टानं सांगितलं पाहिजे की तीन महिन्यात तुम्ही कमिटमेंट पूर्ण करा आणि राज्य निवडणूक आयोगानं तीन महिन्यात थांबा या दोन्ही गोष्टीची विनंती मी आज करणार आहे आणि राज्य निवडणूक आयोगाने हे पत्र काढलं आहे सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका बिना ओबीसी करा हे जे आणि डेटसुद्धा दिला आहे कोणत्या कोणत्या डेटला तुम्ही त्या ठिकाणी प्रभागरचना करा बिना ओबीसी आरक्षणाने करा हे सुद्धा परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाने परत घेतलं पाहिजे मी तेच सांगतो आहे कुणाला मराठा किंवा ओबीसी हा विषय नाही आहे धन दानगे लोक यांना ओबीसीच्या गरीब जागेवर आणायचं आहे कोणा समाजाचं नाव घेणं काही योग्य नाही आहे प्रकाश आंबेडकरांचं हे चुकता आहे मराठा समाजाबद्दल असं बोलणं काही योग्य नाही आहे धन दांडग्या लोकांना ओबीसी समाजाच्या गरीब जागेवर आणायचं आहे आणि हे हा प्लान जाणीवपूर्वक या सरकार बनवणाऱ्या लोकांनी केला आहे नाही तिथले काय लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण झाले असतील ते सरकारला हाताळू लागतात याही सरकारमध्ये ते हाताळं सरकार लागतात हा मी ओबीसी आरक्षणाचं आंदोलन केलं मलाही उठलून नेलं पोलिसांनी पण मध्य प्रदेश सरकारसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन या ठिकाणी या राज्याअंतर्गत निवडणुकी ज्या राज्य सरकारच्या अधिकारात आहे त्याकरता राज्य सरकार वेळ मागत आहे आजच त्यांची मला वाटतं सुप्रीम कोर्टमध्ये त्यांचीही केस आहे मला वाटतं की सर्वच राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागू आहे सर्वच राज्य सरकार करतील पण महाराष्ट्राचा महत्वाचा मुद्दा असा होता की तेरा बारा दोन हजार एकोणीसला पहिली आदेश आला होता सुप्रीम कोर्टाचा तो मध्य सरकारला नव्हता यांच्या सरकारला होता तेरा बारापासनं दोन वर्ष टाईमपास सरकार या सरकारने केला म्हणून या सरकारला ओबीसी आरक्षणाचे विरोधी सरकार असं म्हणता येईल